जय देवता श्री सिद्धिविनायक महाराजा अपने ही यजमान तुझ संपूर्ण नाव आणि हे चव्हाण संपूर्ण कुटुंबीय मंडळी तुम्ही स्थान दिले शक्ती बुद्धी प्रेरणा एक रूप होऊन ती आच्छादनी खर्ची घालून तुम्हा देवतांच्या चरणावर नितांत श्रद्धा ठेवून आणि ब्राह्मणावर विश्वास ठेवून प्रतिवर्षात्मक माघ मास निमित्त शुक्ल पक्ष चतुर्थीच्या आजच्या दिवशी तुम्हा देवतांची श्रद्धेने संपूर्ण कुटुंबीय मंडळी मूर्ती आणून प्राण प्रतिष्ठा ब्राह्मण द्वारा प्राण प्रतिष्ठा आणि षोडशोपचार अभिषेका अर्चना संपूर्ण श्रद्धेने सेवा आपल्या चरणापाशी रुजू करतात याही वर्षी ही सेवा श्रद्धेने चव्हाण कुटुंबी आणि सर्वांनी केली आहे ती मान्य करून घ्या. ही सेवा करत असताना अल्यामा ब्राह्मणाकर्मी मंत्रात तंत्रात यजमानांकर्मी आचार विचारात साधन सामुग्रीमध्ये कोणत्याही प्रकारे अन्याय अपराध घडला असला संपूर्ण अन्यायांची अपराधांची क्षमा करा. केलेलं संपूर्ण कार्य आपल्या चरणापाशी रुजू करून घेऊन या कर्माचं उत्तम फल आजपासून उद्याच्या दिवसापर्यंत विसर्जनापर्यंत जे काही आपल्या हातून जी सेवा आपल्या हातून शक्य होण्यासारखी आहे ती ती सेवा करतील ती सेवा गोड मानून घेऊन त्या सेवेचं संपूर्ण फल या चव्हाण कुटुंबियांना दाभोळकरांना सर्वांना प्राप्त करून द्या. स्वतः ह्या यजमान आणि कुटुंबीय मंडळीमध्ये लहान मुले बाळे विद्याभ्यास घेणारे असतील त्या त्या मुलाबाळांना विद्याभ्यासामध्ये सुविद्या असो आरोग्य यश कला कौशल्य आणि गुरुजी शिकवतील ती विद्या कुशाग्र तऱ्हेने आत्मसात करण्याची शक्ती बुद्धी प्रेरणा सद्बुद्धी सद्वासना सत्प्रेरणा प्राप्त करून देऊन परीक्षेमध्ये सर्वांना मनासारखं उत्तीर्ण असं यश प्राप्त करून द्या. या वास्तूमध्ये असणारे आधी व्याधी संपूर्ण दोष वास्तुपीडा असतील त्या समस्त दोष दूर करून वास्तूमध्ये सर्वांना सुख शांतता समाधान शुभता स्थिरता सुफलता प्राप्त करून द्या. कुटुंबीय मंडळी आपापल्या परीने जो जो काही पोटापाण्यासाठी उद्योगधंदा नोकरीधंदा करतात तर त्या त्या ठिकाणी सर्वांना उत्तरोत्तर यश कीर्ती धनधान्याची भरभराट शिरासवाशद बरकत प्राप्त करून द्या. मनामध्ये असलेल्या सर्वांच्या सदिच्छा परिपूर्ण करा. जी जी काही काम रखडलेली असतील अडलेली असतील त्या त्या ठिकाणी काही बाधा उद्भवत असतील संपूर्ण बाधा पिढा निवारण करून ती ती कामं लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी तुम्हा देवतांचं जे काही संपूर्ण सहाय्य पाहिजे आणि आशीर्वाद पाहिजे संपूर्ण सहाय्य आणि आशीर्वाद प्राप्त करून देऊन ती ती कामं लवकरात लवकर मार्गी लागण्यासारखी करा. शत्रुकृत जारण मारण मोहन स्तंभन उच्चारण वशीकरण इत्यादी परमांत्रिक परतांत्रिक काही बाधा कोणी केलेल्या असतील तर त्याही समस्त पीडा दूर करून या चव्हाण कुटुंबियांचा सर्वांचा उत्तरोत्तर उत्कर्ष करा. गावापासून इथपर्यंत इथपासून गावापर्यंत सर्वांना सुखी राखा. वाहन वगैरे चालवते वेळी बाहेरगावी हिंटवेळी फिरतेवेळी कामाधंदे सर्वांना उत्तम संरक्षण प्राप्त करून द्या. कोणाला काही आदिव्याधी आजारपण शीकपण अशा काही शारीरिक पीडा उद्भवत असतील तर त्याही संपूर्ण शारीरिक पीडा दूर करून सर्वांना चांगलं दीर्घ आयुष्य आणि आरोग्याची प्राप्ती करून द्या. विशेषत्वे करून तुझं अनघा नाव अनघा चव्हाण ही जी काही आता हिला जे काही दिवस गेले आहेत आणि एकंदरीत ज्यावेळी प्रसूत होईल त्यावेळी तिचंही ती प्रसूतीकरण जे काही ते उत्तमरित्या व्हावं आणि त्यामध्ये येणारे काही अडथळे दोष असतील तेही दूर व्हावे आणि उत्तमरित्या चांगली संतती प्राप्त होण्याकरता आणि ती सुरक्षित प्राप्त होण्याकरता तुम्हा देवतांचं संपूर्ण सहाय्य प्राप्त करून द्या. तुम्हा देवतांच्या योगे संपूर्ण कुटुंबियांच्या मा देवतांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण कुटुंबियांचा नावलौकिक वाढवून घ्या. याही पुढे जी जी काही सेवा करतील ती गोड म्हणून घेऊन चांगली शक्ती बुद्धी प्रेरणा सेवा करण्याची सर्वांना प्राप्त करून देऊन सर्वतोपरी सर्वांना सांभाळ करा संरक्षण करा. ही संपूर्ण कुटुंबीय मंडळी ज्या ज्या वेळी संकटात सापडतील संकट समयी तुम्हा देवतांची प्रार्थना करतील सिद्धिनायका महागणपती तुम्हा देवतांची तुम्हा देवतांना हाक देतील दिलेला हाकीला ओ देऊन आलेलं सर्वांचं संकट निवारण करा कल्याण करा अभिवृद्धी करून द्या यश द्या आणि बरे करा. गणपती बाप्पा मोर्या मोर्या सगळ्यांची पुष्पांजली यांच्या आतात द्या यजमानांच्या.